नमस्कार, मी रेणुका। या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यासाठीचा प्रचार काल थंडावलाय, कारण उद्या 7 राज्यांमध्ये 51 जागांसाठी मतदान होईल। 5व्या टप्प्यात प्रामुख्यानं उत्तर प्रदेशमध्ये रायबरेली आणि अमेठी या मतदारसंघांचा समावेश आहे। आणि भाजपसाठी हा टप्पा निश्चितच खूपच महत्वाचा आहे। सपा बसपा आणि राहुल गांधींच्या विरोधात भाजपनं आपली सगळी ताकद पणाला लावलेली आहे। अमेठीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि स्मृती इराणी अशी लढत आहे आणि हा गांधी कुटुंबियांचा बालेकिल्ला मानला जातो। राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपनं सगळी ताकद लावली होती आणि प्रियंका गांधींनी राहुल यांच्या प्रचाराची धुरा सांभाळलेली आहे। लखनौमध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचंही भवितव्य उद्या ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे। आणि पश्चिम बंगालमध्ये देखील भाजपला अपेक्षा आहेत। राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये देखील आव्हानात्मक अशीच ही लढत असणार आहे। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत अक्षय कुडकेलवार, आमचे प्रतिनिधी आता बिकानेरहून आता आपल्या सोबत आहेत। अक्षय, निवडणुकीचा महासंग्राम सध्या अक्षरशः सुरू आहे आणि आता 5वा टप्पा येतोय, कसं सध्या वातावरण आहे, कसा माहोल आहे, ग्राउंड रिपोर्ट काय सांगतो? रेणुका, आपण जर बघितलं तर उद्या जे 5व्या टप्प्याचं मतदान होत आहे यामध्ये राजस्थानच्या 25 पैकी 12 लोकसभा मतदारसंघाचं साठीचं मतदान होत आहे। पहिल्या 29 एप्रिलचा 4था टप्पा होता, या टप्प्यामध्ये 13 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झालं आणि आता या राजस्थानच्या 12 लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांचं भवितव्य आणि काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात एक काटे की टक्कर आपण ज्याला म्हणतो ते बघायला मिळणार आहे। कारण 2014 आपण जर बघितलं तर 2014 या ठिकाणी काँग्रेसचा सुपडा साफ भारतीय जनता पार्टीने केला होता आणि 25च्या 25 जागांवरती भारतीय जनता पार्टीला यश मिळालं होतं। त्यानंतर विधानसभा निवडणूक जर आपण बघितली 2018 तर या ठिकाणी काँग्रेसला राज्यामध्ये राजस्थानमध्ये सत्ता स्थापन करता आली। मात्र असं जरी असलं तरी असं मानलं जातं या ठिकाणी की 2018 विधानसभा निवडणुकीमध्ये जे यश काँग्रेसला मिळालं हे काँग्रेसचं यश नव्हतं तर ही लोकांची वसुंधरा राजे यांच्याबद्दलची नाराजी होती आणि त्यामुळं 2018 मिळालेलं यश 2014 कसं 2019 निवडणुकीपर्यंत काँग्रेस कसं टिकवून ठेवतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। 12 लोकसभा मतदारसंघापैकी 4 लोकसभा मतदारसंघ जे असे आहेत ते अतिशय महत्त्वाचे मानले जातात, ज्या ठिकाणी आपली प्रतिष्ठापणाला काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षांनी लावलेली आहे। यामध्ये अलवर लोकसभा मतदारसंघ, अलवर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसकडनं अलवरचे राजकुमार भंवर जितेंद्र सिंग यांचा मुकाबला भारतीय जनता पार्टीचे बाबा बालकनाथ यांच्यासोबत आहे। भंवर जितेंद्र सिंग राहुल गांधीचे निकटवर्तीय सुद्धा मानले जातात। जयपूर ग्रामीणमध्येही सुद्धा अशीच परिस्थिती आहे। जयपूर ग्रामीणमध्ये स्वतः या ठिकाणी राजवर्धन राठोड हे भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवार आहे तर त्यांना काट्याची टक्कर काँग्रेसकडनं कृष्णा पुनिया देत आहे। बिकानेरमध्ये जर बघितलं तर बिकानेरमध्ये 2 सख्खे मावस भाऊ हे एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्यामध्ये पहिलं नाव आहे मदन मालवीय, कारण मदन मालवीय हे काँग्रेसकडनं निवडणूक लढवत आहे, तर दुसरे त्यांचेच भाऊ अर्जुनराम मालवीय हे भारतीय जनता पार्टीकडनं बिकानेर लोकसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवत आहे। अशीच काहीशी लढत नागौरमध्ये बघायला मिळते। नागौरमध्ये भारतीय जनता पार्टीची युती असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे उमेदवार हनुमान बेनिवाल यांच्यासोबत कृष्णा मिर्धा ही काँग्रेसची उमेदवार आहे। हे सगळं समीकरण या ठिकाणी आहे आणि या काट्याच्या लढती असणार आहे काँग्रेससाठी। त्यामुळं सचिन पायलट असो, अशोक गहलोत असो, यांनीसुद्धा कंबर कसली। नरेंद्र मोदींनी 2 सभा या टप्प्याच्या निवडणूक मतदानापूर्वी राजस्थानमध्ये घेतला आणि त्यामुळं नेमकं आता मतपेट्यामध्ये उद्या काय बंद होतं ते 23 तारखेलाच कळणार आहे। मात्र प्रतिष्ठेची निवडणूक दोन्ही पक्षासाठी बघायला मिळते निश्चित असं।